महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. मुलांचा आमदार तो म्हणतोय की मी प्रकल्पग्रस्त आहे. अरे तो प्रकल्पग्रस्त आहे त्याचा दाखला तरी दाखवा. आज त्याचे बाप मिठागेरमध्ये नेता होते आणि नेता करून त्याने आज या ठिकाणी उरणमध्ये प्रॉपर्टी केली. आपल्याला माहिती असेल की बेवणीवाला ट्रस्टची 22 एकर जमीन 22 कोटीला घेतली आणि त्याच्या विरुद्ध एफ आय आर झालेली आहे. अशा या दलालांना आपण कदापि उभे करता कामा नये. तिथे भाषणात बोलतोय एफ आय आर झाली यांच्यावर. अरे आमच्यावर तर एफ आय आर नाही झाली, पण तुम्ही जेव्हा टायर आणि स्टेपन्या चोरी करून शेव्याला जगत होतेत ना, तेव्हा तुम्हाला जेलमध्ये डबे महेश वालदीने दिलेत, हे लक्षात ठेवा. हे आज सांगायची गोष्ट काय येते, हे जर एक काढतील तर मी 10 काढतील. माझा इतिहास काळा ना, यांचा इतिहास काळा आहे. आणि स्वतः तर एकटे निवडून येऊच शकत नाहीत, हे एकटे पोलीस सोडून आज जात नाहीत 2 वर्ष झाली यांना आमदार जाऊन, कारण लग्नात यांना धक्का देऊन जातो दुसरा माणूस. एकटे उरणच्या बाजारात फिरत नाही ते पोलीस सोडून, हे काय गोष्टी करणार. ह्या परिसरामध्ये होणाऱ्या येणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, इवन ग्रामपंचायती, हे एकत्रित महाविकास आघाडी लढेल. आणि आपण म्हटलं की येणाऱ्या 24 विधानसभा आम्ही आज या ठिकाणी आपल्याला शपथ घेऊन सांगतो की 5ही पक्ष एकत्र येऊन अजून त्याच्यामध्ये कुठल्या संघटन जरी वाढल्या तरी आम्ही त्यांना सोबत घेऊ. आणि ह्या उरण पनवेलच्या दोन्ही विधानसभा महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. आणि त्यांना वाटतं कुठे शेखा पक्ष सोबत घेऊ, राष्ट्रवादी घेऊ, काँग्रेस घेऊ, पुढच्या वेळेला जमला तर जमवू. पण ज्ञानेश्वरबाई तुमच्यासारखे सर्वजण आल्यानंतर आज त्यांनी एक तरी जास्त होईल 90 रात्री, एक 90 सरस आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.